एकशे ब्याऐंशी पैकी तब्बल एकशे छप्पन्न जागांवर दंडणीत विजय विरोधी नेता होण्या इतक्या जागा सुद्धा विरोधी पक्षाला मिळाल्या नाहीत गुजरातचा निकाल आला तेव्हा आजवरच्या इतिहासातलं सर्वाधिक विक्रमी बहुमत भाजपने मिळवलेलं विरोधक तुल्यबळ नव्हते सर्वत्र मोदींचाच नारा होता त्यामुळे हे साहजिक शक्य होतं पण महाराष्ट्रात असा रिझल्ट येऊ शकत नाही इथं एक नव्हे दोन नव्हे तर तीन तीन विरोधी पक्ष आहेत तिघेही स्ट्रॉंग आहेत आणि एकत्रित आहेत विक्रमी किंवा पाचश्व बहुमत तर सोडाच पण इथं एक हाती साधं बहुमत मिळवणं देखील कोणत्याही एका पक्षाला शक्य नाहीये पण भाजप यंदाची निवडणूक विक्रमी बहुमतासाठीच लढेल अशी लढेल की इतिहासात सर्वाधिक जागा भाजपच्या असतील एकशे पंचेचाळीसचा बहुमताचा आकडा पार करून भाजप दोनशेच्या पार जाईल अशक्य वाटत असलं तरी भाजपने ती स्ट्रॅटजी आखलीये आणि त्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात देखील केली आहे पण नेमकं कसं आणि काय तेच या व्हिडिओतनं पाहूयात नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू भाजप दोनशे पार जाण्यासाठीचा पहिला आधार आहे तो म्हणजे नुकतीच लोकसभेसोबत विधानसभा घेण्याची स्टेट भाजपने केलेली मागणी आजच्या द हिंदू या वर्तमानपत्रात केंद्रीय मंत्र्यांच्या हवाल्यानं एक बातमी देण्यात आली आहे या बातमीनुसार प्रदेश भाजपनं महाराष्ट्राच्या विधानसभा आणि लोकसभा एकत्रित घ्याव्या अशी मागणी केली आहे तर काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सुद्धा विधानसभा आणि लोकसभा एकत्रित घेण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं वक्तव्य केलं होतं आता महाराष्ट्र भाजपच्या दोन्ही निवडणुका एकत्रित घेण्याच्या मागणीनंतर दोन्ही निवडणुका एकत्रितच होतील हे जवळपास आता निश्चित मानलं जाते आणि हीच मागणी भाजपचा दोनशे पार आकडा गाठण्याची पहिली रणनीती आहे असं बोललं जात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका वेगवेगळ्या झाल्या तर दोन्ही निवडणुकीच्या प्रचारातले मुद्दे हे वेगळे असतील विधानसभेच्या प्रचारादरम्यान विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारने आजवर केलेल्या कामांचा हिशोब मागितला जाईल याशिवाय शिवसेनेची फूट उद्योगधंदे राज्याबाहेर जाणं असे अनेक मुद्दे प्रचारात केंद्रबिंदूवर राहतील राज्यातले हे सगळे मुद्दे प्रचारातून बाहेर काढायचे असतील तर लोकसभेच्या निवडणुकीसोबतच विधानसभा घेऊन प्रचार पूर्णपणे मोदी केंद्रित ठेवण्यावरती भाजप काम करेल दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर लोकसभेचे मुद्दे हे हायलाइट होतील आणि आपोआप उद्धव ठाकरे सहानुभूती महाराष्ट्र धर्म असे मुद्दे बाहेर पडतील जेव्हा केंद्र आणि राज्यांसाठी एकत्रित निवडणुका होतील तेव्हा केंद्रात तर मोदीच येणार आहेत आता राज्यातही स्पष्ट बहुमतात भाजप सत्तेत आली तर डबल इंजिन सरकारचा फायदा हा महाराष्ट्राला होईल हे परसेप्शन निवडणुकीदरम्यान लोकांपर्यंत पोहोचवणं हे भाजपला सोयीचं आहे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा आहे तो म्हणजे केंद्र आणि राज्याच्या एकत्रित निवडणुका झाल्या तर भाजपला बहुमताचा आकडा पार करणं हे सोपं जाईल म्हणूनच दोनशे पार रणनीतीसाठी दोन्ही निवडणुका एकत्रित होऊ देणं महत्वाचं आहे आणि त्या दिशेनं स्टेट भाजपनं पावलं टाकायला सुरुवात देखील केलेली आहे भाजप दोनशे पार जाऊ शकतं हे म्हणण्यासाठीचा दुसरा आधार आहे तो म्हणजे जागा वाटपाचं गणित महाराष्ट्रात प्रत्यक्ष मैदानात जिंकण्यापूर्वी तहात जिंकावं लागतं म्हणजे ज्या पक्षाला जागा वाटपाचं गणित पदरात पाडून घेता येतं तो पक्ष सत्तेच्या जवळ जातो दोन हजार चौदा साली चारही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले साहजिकच एकाच मतदारसंघातनं चार चार उमेदवार होते त्यामुळं मोठ्या प्रमाणात मतांचं विभाजन झालं तेव्हा भाजपने दोनशे साठ जागांवर आपले उमेदवार उभा केलेले आणि एकशे बावीस जागा निवडून आणलेल्या दोन हजार एकोणीस साली भाजप आणि शिवसेनेचं एकशे बावन्न एकशे चोवीस हा फॉर्म्युला ठरलेला या आधारावर जागा लढवून एकोणीस साली भाजपने एकशे पाच आमदार निवडून आणले थोडक्यात शिवसेनेसोबत असेल तर भाजपला जास्तीत जास्त एक एकशे पन्नास ते एकशे साठ जागा मिळू शकत होत्या अशा वेळी एक हाती एकशे चा आकडा गाठणं भाजपसाठी अशक्य होतं आणि तेच शिवसेनेची साथ सोडून लढावं लागत होतं त्यावेळी एकाच वेळी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना या पक्षांसोबत भाजपला सामना करावा लागत होता आता मात्र भाजपचं हे गणित सोपं झालंय बावनकुळेंनी भाजप आणि शिंदेसोबतच्या युतीमध्ये दोनशेहून अधिक जागा भाजप लढेल असे संकेत दिलेलेच आहेत शिंदे गटाला देखील पन्नास ते साठच्या वरती भाजप जागा देणार नाही हे स्पष्ट आहे अर्थात जागा वाटपाचं हे गणित सोडवताना एका बाजूला शिंदेंच्या शिवसेनेची साथ आणि दुसऱ्या बाजूला वाढीव जागा या दोन्ही गोष्टी पहिल्यांदा भाजपला साध्य करता येणार आहेत असंही सांगितलं जात आहे की शिंदेच्या शिवसेनेकडून जे जे उमेदवार इच्छुक असतील अशा सगळ्या लोकांना भाजप आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर देईल लोकसभा आणि विधानसभा एकत्र होत असतील तर शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार देखील आनंदामध्ये कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढायला तयार होतील असे तर्कही बांधले जात आहेत आता यातही समजा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा ठाकरेंच्या पथ्यावर पडला पुढे याचाच आधार घेऊन धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे परत आला तर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणाऱ्या शिंदे गटातील इच्छुक उमेदवारांची संख्या अजून वाढू शकते हे जरी शक्य झालं नाही तरी सुद्धा शिंदेच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शिंदे गटात लढण्यापेक्षा थेट भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी अनेक जण इच्छुक असतील हे तरी स्पष्टच आहे शिवाय तानाजी सावंत यांच्यासारखे नेते जे पहिल्यापासूनच शिंदेपेक्षा फडणवीसांच्या अधिक जवळ आहेत ते थेटच भाजपमधून लढताना सुद्धा दिसू शकतात अर्थात यामुळे भाजपच अनेक ठिकाणी आपल्या पक्षाच्या चिन्हावर अधिक अधिक तुल्यबळ उमेदवार उभे करताना दिसेल दिसेल शिवाय दोन्षे तीस, दोन्षे जागा सुद्धा भाजप निवडणुकीमध्ये आता दोनशे पार जाण्यासाठीचा तिसरा आणि शेवटचा भाजपचा प्रयोग असेल तो म्हणजे तिकीट वाटपाचं गणित सोडवणं द हिंदू या वर्तमानपत्रात जी बातमी देण्यात आली आहे त्यात काही बेसिक गोष्टींची सुद्धा यामध्ये चर्चा करण्यात आली आहे यामध्ये स्टेट भाजप दोन्ही निवडणुका एकत्रित घेण्यासाठी जी कारण देते त्यातलं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे महाविकास आघाडी तिकीट वाटपात नाराजी होऊ शकते आणि त्याचा फायदा हा भाजपने घ्यायला हवा थोडक्यात सांगायचं झालं तर कसब्यासारखे प्रयोग न होऊ देता ते पिंपरी चिंचवड सारखे प्रयोग घडवण्यावर भाजपचं लक्ष हे केंद्रित असणार आहे शिवसेनेचे जे चाळीस आमदार शिंदेसोबत गेले त्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार आहेत या जागा लढण्यासाठी ठाकरे गट देखील उत्सुक असणार आहे अशा वेळी काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका काय असेल ते आपल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला टाळू शकतील का हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो अर्थात तिन्ही पक्ष एकत्रित लढत असल्यानं बऱ्याच ठिकाणी बंडखोरी होईल या बंडखोरीला भाजपच हवा देईल आणि त्यातूनच भाजपच्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये बळ मिळेल सोबतच जिंकण्याची शक्यता या एकमेव निकषावरती भाजप तिकीट वाटप करेल पण उलट पक्षी महाविकास आघाडीचं तिकीट वाटप हे बंडखोरी रोखण्यावरती केंद्रित झालेलं असेल त्यामध्ये निश्चितच फायदा हा भाजपला होताना दिसेल ही तीन महत्वाची कारणं पाहिली तर भाजपने दोनशे पार जाण्यासाठी पूर्णपणे तयारीच केलीये असं आपल्याला दिसून येतं आणि लोकसभेसोबत विधानसभा घेण्याची प्रदेश भाजपची मागणी याच रणनीतीचा पहिला भाग असल्याचं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात देखील एक हाती भाजप सत्तेत येऊ शकेल काय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका